कीर्तनाशिवाय आयुष्याचं कीर्तन थांबत नाही दादा, हे की नाही? लोक म्हणतात ना, काय कीर्तन लावलंय, कीर्तन वेगळं, कीर्तन वेगळं, हे कीर्तन आहे. खारीचा ना खारीचं वाटा ज्याचा याच्यात आहे ना, चला परंपरा कळली ना दादा. तिथे चिमाजी अप्पाला माहीत आहे की गड किल्ला जिंकायचा म्हटल्यावर आशीर्वाद गणेशाचाच लागणार आहे, म्हणून हे सुंदर मंदिर आहे. सामर्थ्य बघा, चहूबाजानं वेढलेला किल्ला, जिथे पोर्तुगीजाने चहूबाजूने तो किल्ला वेढला आहे, तरी सुद्धा जगाच्या मालकाच्या आशीर्वादाने तो किल्ला सामर्थ्याने मराठ्यांचा झालाय. ही ताकद फक्त या गणेशाच्या आशीर्वादाचीच आहे, आणि हेच तर कौतुक आहे. लोक का फार सहज म्हणतात हे देवाच्या नावानं काय होतं, अरे देवाच्या नावाने जे होत नाही ते सुद्धा होतं. कळतंय ना, लोक सहज म्हणतात देवाच्या नावानं काय होतं, अरे वेड्या, देवाच्या नावानं जे होऊ शकत नाही ते सुद्धा अशक्य ते शक्य होतं. ही ताकद आहे. पण लोकांची बोलण्याची फार भीड असते दादा. मला नवल वाटतं कधी कधी, शोकांतिका या महाराष्ट्राची, जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शहाणी आहेत. कीर्तन ऐकणारी येडी आहेत, घरी बसलेली हुशार आहेत, त्यांना कामं आहेत महाराज, पण त्यांना हेच कळत नाही, त्यांचं काम न सांगता सुद्धा होईल, फक्त त्याने दीड तास या मंडपात बसावं, त्याचं काम जगाचा मालक करतोय. द्वारकेचा राणा मी बोलतीये का, व्यासाची या, वेदांचे महर्षी सांगतायत, ज्ञानोबा म्हणतायत, ते खरेत, मीही त्याला साक्ष देतोय. वेदशास्त्र भारी ग्वाही, ग्वाही देतायत रे. नुसतं सांगतायत का, ग्वाही, ग्वाही याचा अर्थ विश्वासाने सांगतायत, ग्वाही देतो की हे होणारच म्हणजे ग्वाही. शंख पुकारणी म्हणजे ग्वाही, विश्वासाने सांगणं म्हणजे ग्वाही. पर ग्वाही देणारे साधे आहेत का, ग्वाही देणारे साधे आहेत का? व्यासमुनी आहेत, शास्त्रवेदांचे महर्षी आहेत, ते व्यासमुनी आहेत. ते व्यासमुनी सांगतायत म्हणजे साधं नाहीये, साधं वाटतंय, पण ते साधं वाटतंय याचं कारण माऊली आहेत. त्यांनी आम्हाला सोपं करून दिलंय. म्हणून जिथं विश्वास म्हणजे महादेव आहे, श्रद्धा म्हणजे पार्वती आहे, मरीने गणपती झाला ही दंतकथा तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. पण शास्त्राचं वर्णन कराल तर महादेव म्हणजे विश्वास आहे, श्रद्धा म्हणजे पार्वती आहे. जेव्हा श्रद्धेचं विश्वासाशी पाणी ग्रहण होतं, तेव्हा साक्षात विवेकाचा म्हणजे गणपतींचा जन्म होतो. हे जन्माचं कारण आहे. कोणाचा जन्म आहे? विवेकाचा. कोण आहे विवेक? गणपती आहे. आणि विवेक इतकी मोठी ताकद घेऊन येते, पण काही माणसं विवेकाला सुद्धा विसरतात, त्याचं कारण आहे. माऊली फार गोड वर्णन करतात. विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, पैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. कोण आहे असं? मन. विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, पैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. हे मन इतकं विचित्र आहे, जे विवेकाला सुद्धा विसरायला भाग पाडतं, गणपतीला सुद्धा विसरतं, त्याचं कारण आहे आसोनी संसारी. मग आता या संसारात जर आम्हाला जगाच्या मालकाची आठवण राहत नाहीये, तर आमचा संसार सुखाचा होणारच नाही. पण तुम्ही मला सोपं सांगा बरं, आपण केलेला संसार चांगला होईल का? देवानं केलेला संसार चांगला होईल? हा बोलत जा बरं, बोलत जा. निर्मळकर एवढं कौतुक केलं मी तुमच्या गावाचं आहे की नाही, बोलत जायला काय, असं करत जाऊ नका. इतक्या लागून आले मी, माझ्या तोंडाकडे बघून तरी क्यू वाटू द्या रे तुम्हाला. अरे तुम्हाला बोलून बोलूनच ही अवस्था आहे माझी, दुसरं काही नाही रे. बोलत जा, हां, जीव खाऊ नका, बोलत जा. हां बोलत जा, माय बोलत जा. हां साधं आहे, साधं. मी तुम्हाला काही शास्त्रवेद विचारले आहेत का? अगदी साधे साधे प्रश्न आहेत माझे, त्या प्रश्नाचं उत्तर अगदी साध्या पद्धतीनं देत जा. मी काही तुम्हाला अवघडत नाहीत, सोपं करून सांगतात. तुका म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी. मग देवानं केलेला संसार चांगला होईल का? आपण केलेला संसार चांगला होईल? हा, एवढं बोलून सुद्धा पाठीमागचे धटकुले बोलतच नाहीयेत. काही नाही, त्यांना माझी जीरो व्हायची मला. ते कीर्तन झाल्या मैत्रीला म्हणणार, एवढी पोरगी बोंबलत होती, बोल बोल बघत होती माझ्याकडे, बोललेच नाही. अरे कशाचा करता माय बाप, है की नाही? विनंती आहे, बोलत जा. माय हे तुमचं माहेर आहे, माय हे तुमचं माहेर आहे. इथं तुम्हाला बोलण्याचा, रडण्याचा, हसण्याचा, सांगण्याचा सगळा पुरेपुरा अधिकार आहे. इथं तुमचं माहेर आहे, बोलू वाटलं बोला, रडू वाटलं रडा, हसू वाटलं हसा, नाचू वाटलं नाचा. आता या कधी म्हणजे नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली ती अगुनच नाही.
तिनं जर नाचताना बघितली तर कीर्तन झाल्यावर घरी आल्यावर म्हणजे लय संतीन झाली होती मांडपा. थांब तुझी महाराजीन काढीत हो. जय घे रे मरदा तिकडे तेजोनी या जण भक्ती करी. जगाचा विचार करून कुठं परमार्थ होतो काय? नाही ग माय. तक्रार करायची बिनास्त, आपला अधिकार आहे तक्रार करण्याचा, पण तक्रार इथल्या मालकाला करायची नाही, जगाच्या मालकाला करायची. दुःख इथल्या मायबापाला सांगायचं नाही, जगाच्या मायबापाला सांगायचं. नामदेवरायांची बायको राजाई फार श्रीमंत घरची लेख महाराज, पावणे 3 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला झोपायला. किती क्विंटल? आता हे इंग्लिश मीडियमला कळणार नाही महाराज बरं का. पावणे 3 क्विंटलचा सोन्याचा पलंग होता याचा अर्थ 350 किलो. कळतंय? 350 किलोचा फक्त पलंग होता झोपायला. तरी नामदेवरायची बायको नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. निर्मळचे पुरुष मंडळी तुमचं बरं आहे ना असं सहज विचारलं महाराज. ती नामदेवरायाची बायको नामदेवरायाकडे तक्रार करत नाही, ती नामदेवरायांची बायको विठ्ठलाकडे तक्रार करते. आता विठ्ठल काही ऐकतो का महाराज? विठ्ठल काही ऐकायला तयार नाही. मग विठ्ठलाने ऐकावं, विठ्ठल माझं ऐकेल की नाही सांगता येत नाही. म्हणून राजाईनं रखमाईकडे तक्रार केली. त्या राजाई म्हणतात, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी 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 वेडा झाला नामा तुम्हा पायी. रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा, वेडा झाला नामा, वेडा झाला नामा, वेडा झाला नामा तुम्हा, तुम्हा पायी, तुम्हा पायी. इतकं गोडवाजी जर रेडच होईल माणूस वेडा झाला नामा तुम्हा पायी. अहो वेळ लागला त्या नामदेवरायाला. अहो 16 माणसाचं कुटुंब, 14 माणूस भिक्षा मागून खातो, कसं चालणार हे संसार? हा विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठं आयुष्य चालतं का? आणि भजन करून कुठं संसार फुलतो का? माऊली म्हणले, काळजी करू नका, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणजे तुम्ही करताय? नाही रे मायबापा हो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामण्यम चतुर्विधम. अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. जठरामग्ने म्हणजे जो जठरामध्ये जो अग्नी म्हणून वास करतो तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो विश्वेश्वर. म्हणून जुन्या बायका स्वयंपाक केला की पहिला घात चुलीत द्यायचा. गॅसवाल्या तुम्ही विधीत जा, चांगलं असतं महाराज बरं का. ते का द्यायच्या? त्याचं सायंटिफिकली रिझन आहे की जठरामध्ये जी पचनक्रिया घडते ती अग्नी करते. अग्नीला पहिला घास दिला की आपली पचनक्रिया व्यवस्थित पार पडते या विश्वासामुळं पहिल्या बायका चुलीत पहिला घास द्यायच्या. येड्या नव्हत्या त्या. पहिल्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या, कारण 5व्याच दिवशी 7वी माथ्यावर आयुष्य लिहिते. उमटायला कमीत कमी 12 दिवस लागतात, म्हणून बारशाचा कार्यक्रम केला जायचा. त्या बारशाला लेकाचं तोंड जगाने बघावं याच्यासाठीच तो कार्यक्रम असायचा. त्याला बारसं म्हणलं जायचं. जगाच्या मालकाच्या कृपेने त्याच वेळी त्याला नावही ठेवलं जायचं आणि त्याच वेळी त्याला जगही बघायचं. तोपर्यंत घरातले सुद्धा बऱ्यापैकी बघत नव्हते. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय हुशार. तुम्ही लेकरू जन्मलं की 3 सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.
नाही खरंय तुमचं रे, खरंच आहे रे. अरे त्याचं तरी ठरवू द्या रे, जगाच्या मालकाची तरी कृपा होऊ द्या. जग फार पुढं गेलंय दादा, फार. आणि यात वाईट काहीच नाही. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे, टॅलेंटेड आहे, शार्प माइंडेड आहे. त्यांची ग्रास्पिंग पॉवर खतरनाक आहे. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे, पण या हुशारपणाचा वापर चुकीच्या ठिकाणी होतो. ते हुशार आहेत, याचा जर योग्य वापर झाला ना, महाराष्ट्रातला प्रत्येक पोरगा जर काकडा आणि हरिपाठ करायला लागला ना, तर माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल, विश्वासाने सांगतात. कळत नाहीये. आणि तुम्हाला काय वाटतं, जे पाश्चात्य संस्कृतीनं आम्हाला शिकवलंय ते सत्य आहे? जिथे आम्हाला कॉलेज स्कूलमध्ये शिकवलं जातं की विज्ञान ही पाश्चात्य संस्कृती आहे, टेक्नॉलॉजी ही पाश्चात्य संस्कृती आहे, सायंटिस्ट पाश्चात्य संस्कृतीमधून आले, अगदी खोटं आहे. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबार आहेत. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. जागेवर कोण आहे? पृथ्वी आहे. पृथ्वी आहे का? जागेवर कोण आहे? काय प्रत्येक गोष्टीला वय वय म्हणता जरा विचार बी करीत जा की जागेवर सूर्य आहे, फिरतीय कोण? आपल्या ह्या फक्त होय होय करण्यामुळंच आपलं वाटूळ आहे महाराज. जो पुढचा सांगतोय जो खरंय का खोटं याचा तरी विचार करत जा. जागेवर सूर्य आहे, फिरतीय ती पृथ्वी आहे. उगवता मावळता जरी आम्हाला सूर्य दिसत असला तरी सूर्य जागचा हालत हलते ती पृथ्वी आहे. हे 140-160 वर्षापूर्वी नाही कळलंय, हे 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. उदक इथं ताकद लक्षात घ्या. मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. हे माऊलींचं वर्णन आहे, ताकद लक्षात घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात परमार्थ हा तरुण वयातच असावा. का? जाळलेली राख, जाळलेली राख पुन्हा जाळायची ताकद ठेवते का? ठेवते का? जाळलेली राख पुन्हा पेटेल का? नाही. ज्या शरीराचा नाश झालाय, जो वासनेने विरहून गेलाय, जो माया मोहाने सगळं भोगून गेलाय, त्या शरीराने किती परमार्थ केला तरी ते जाळलेल्या राखलेसारखंच आयुष्य आहे. जळून गेलाय ना पूर्ण, म्हातारपणी काय राहिलं? माणसं म्हणतात म्हातारपणी परमार्थ करावा. सोप हे जरा अवघड झालं, जरा सोपं सांग. देवघर आहेत तुमच्या घरात? देवघर आहेत? आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? विचारलं आपलं महाराज बरं का? तसं देवघर. तुम्ही देवपूजा करता? करत जा. हिंदू धर्म इतका कौतुकास्पद आहे, दगडाला ही देव करायची ताकद या धर्मात आहे, तो हिंदू धर्म ही ताकद आहे. आणि कसं आहे ना, मेंटॅलिटी फार घाण झाली लोकांची. लोकाला लोकाचं पटतंय पण स्वतःचं पटत नाही. आम्हाला लोकाचं अट्रॅक्शन आहे. आम्हाला व्हॅलेंटाईन डे कळतो पण आम्हाला गणेश जयंती कळत नाही. होय की नाही? प्रेमाची व्याख्या तरी समजून घ्या रे. जे वासनाविरहित आहे ते प्रेम आहे. प्रेम लक्षात घ्या, अकाल टिकतं ते प्रेम आहे. संतांनी विठ्ठलावर केलं ना ते प्रेम आहे. जिथे कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आहे, कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही आहे. पैसा, प्रसिद्धी, शरीर, सौंदर्य ह्या गोष्टी बघून कधीच प्रेम केलं जाऊ शकत नाही आहे. अखंडित ते प्रेम आहे. कुठल्याच प्रकारची इच्छा नाही आहे ते प्रेम आहे. मीराबाईला माहीत आहे देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी तिनं त्याच्यावर प्रेम केलंय ते प्रेम आहे. प्रेम आहे महाराज त्या मीराबाईचं. त्या प्रेमाची फळं बघा. राणाने विष दिलंय तरी ते विष सुद्धा अमृत झालंय, ही ताकद तिच्या प्रेमात. विष दिया मानो अमृत पिया, राणाने विष दिया मानो पिया, राणाने विष दिया मानो अमृत पिया, माने विष दिया मानो अमृत पिया. मेरा गोविंद गोपाल गाने लगे, मेरा गोविंद गोपाल गाने लगे, मेरा गोविंद गोपाल गाने लगे, मेरा गोविंद गोपाल गाने लगे. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मीरा होई मगन, ऐसी लागी लगन मीरा होई मगन.
सिला की लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाने लगी बैठी संतों के संग रंगी मोहने के रंग वो तो गली गली